halogens. The compounds, अगर halogens का चलो बना रहे, the compounds which are derived from alkenes by the replacement of one or more number of hydrogen atoms, by corresponding numbers of halogen atoms. Such compounds are known as haloalkanes or halogen derivatives of alkenes. Halogen derivatives of alkenes halogen derivatives asa mhanna hai. Alkenes matlab ek apeksha jaast hydrogen atom corresponding number of halogen atoms ki replace zale substitute zale tar tyala haloalkenes mhanto apan. तयार होणाऱ्या फॉर्म होणाऱ्या कंपाउंडला हॅलोअल्केन्स किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोअल्केन्स. लक्षात आली डेफिनेशन हॅलोअल्केन्स ऍक्च्युअली कशाला म्हणणार. नेक्स्ट पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोअल्केन्स. हॅलोअल्केन्स ला डिफरंट टाइप्स मध्ये आपण अरेंज करणार आहे. डिफरंट क्लास मध्ये या हॅलोअल्केन्स ला आपण डिवाइड करणार आहे. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. कशाच्या बेसिस वरती टाइप करणार आहे. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स of alkenes replaced by halogen atoms. किती नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स कोणाचे अल्केन्सचे कोणी रिप्लेस केले हॅलोजन ऍटम. ह्या बेस कन्सिडर करून आपण हॅलो अल्केन्सला डिफरंट टाइप्स मध्ये डिवाइड करणार आहे. मी तर डिफरंट टाइप्स वगैरे कसे मिळणार आहेत हॅलो अल्केन्सचे ते लिहितो. फर्स्ट टाइप फर्स्ट क्लास असं म्हणू आपण हॅलो अल्केन्स. मोनो हॅलो अल्केन्स. सेकंड टाइप पॉली हॅलो अल्केन्स. कशाच्या बेसिस वरती हे दोन मेन टाइप हॅलोअल्केन्सचे पाहतोय आपण. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स व्हिच आर रिप्लेस्ड बाय हॅलोजन ऍटम्स. मोनो मीन्स आपल्याला माहिती आहे मोनो म्हटलं की वन सिंगल. इथं लगेच लक्षात येईल मोनो हॅलोअल्केन्स कशाला म्हणणार आहे. असे हॅलोअल्केन्स ज्याच्यामध्ये फक्त एकच हायड्रोजन कुणाचा अल्केनचा कशाने रिप्लेस झालेला असेल हॅलोजन ऍटमने. इथं असं लिहितो one hydrogen atom replaced by x halogen atom. tala kay mhanar hai mono halo alkenes. or dusra naam kay hai to or mhanto or alkyl halides pan mhanlo jato. alkyl halides pan mhanlo jato. lakshat ala pehla type मोनो हॅलो अल्केन्स कशाला म्हणतात तर अल्केन्स मधला फक्त एकच हायड्रोजन जर रिप्लेस झाला एक्स नी हॅलोजन ऍटमनी तर फॉर्म होणार कंपाउंड. त्या कंपाउंडला मोनो हॅलो अल्केन किंवा अल्किल हॅलाइड असं म्हटलं जातं.
आता पॉलीहेलोजेन्स कशाला म्हणणार ते तर फार इजी आहे बघा इथे सिंगल पॉली मीन्स मेनी मोर दॅन वन पॉली मीन्स एकापेक्षा जास्त पॉली वर्ड माहिती आपल्याला पॉलीचं मीनिंग काय एकापेक्षा जास्त मग इथं मी असं म्हणतो मोर दॅन वन हायड्रोजन ऍटम हायड्रोजन ऍटम्स replaced by halogen atoms kala kay hnar apan poly halo alkanes lakshat aale don major type kudle halo alkanes che mono halo alkanes ani poly halo alkanes ha poly halo alkanes madhe pura detat di tri टेट्रा वगैरे हे कशावरती डिपेंड आहे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स वरती जर दोन हायड्रोजन ऍटम्स रिप्लेस होत असतील तर त्याला डाय म्हणणार तीन होत असतील तर ट्राय चार होत असतील तर टेट्रा तसं इथं काय म्हणणार आहे बघा अल्की हॅलाइड्स एकच हायड्रोजन रिप्लेस होतोय कशाने हॅलोजन ऍटमने नेक्स्ट पॉइंट बघा याचे फर्दर टाइप्स मी तो वरती लिहितो आता नेक्स्ट पॉइंट आता आपल्याला माहित झालं पॉली हॅलोजेन्स आणि मोनो हॅलोअल्केन्स हे दोन टाइप आहेत कोणाचे हॅलो अल्केन्स मोनो आणि पॉली पॉली मध्ये फरक कुठले येतात डाय हॅलो अल्केन्स ट्राय हॅलो अल्केन्स आणि टेट्रा हॅलोअल्केन्स डायहॅलोअल्केन्स कसं म्हणणार ज्याच्यामध्ये दोन हायड्रोजन ऍटम्स किती टू हायड्रोजन ऍटम्स कशाने रिप्लेस होणार आहे टू हॅलोजन ऍटम्स ट्राय कसं म्हणणार ट्राय हॅलोअल्केन्स तीन हायड्रोजन ऍटम्स थ्री हायड्रोजन ऍटम्स रिप्लेस्ड बाय थ्री हॅलोजन ऍटम्स आणि टेट्रा कशाला म्हणणार आहे फोर हायड्रोजन ऍटम्स रिप्लेस्ड बाय फोर हॅलोजन ऍटम्स सिंपल आहे आपण पॉली हॅलोअल्केन्सला परत डिवाइड केलं डाय हॅलोअल्केन्स ट्राय हॅलोअल्केन्स टेट्रा हॅलोअल्केन्स मध्ये आता याचा जनरल फॉर्म्युला काय CnH2n plus 2 हा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला आहे या अल्केन्स मध्ये किती हायड्रोजन सबस्टिट्यूट होत आहेत किती हॅलोजन ऍटम्स नी दोन हायड्रोजन ऍटम किती हॅलोजन ऍटम्स नी दोन हॅलोजन ऍटम्स नी मग हा फॉर्म्युला कसा येईल फॉर डायहॅलोअल्केन्स CnH2n बघा दोन हायड्रोजन ऍटम कमी झाले H2n हे दोन काढून टाकतो H2 त्याच्या जागेवर कोणता आला H2 हा फॉर्म्युला होता जनरल फॉर्म्युला कोणाचा डायहॅलोअल्केन्स नेक्स्ट आणखी पुढे गेलो या फॉर्म्युल्यामधला आणखी एक हायड्रोजन कमी होणार आहे त्याला तर आपण काय म्हणणार आहोत ट्रायहॅलोअल्केन याचा जनरल फॉर्म्युला काय CnH2n-1X3 एक हायड्रोजन कमी केला यातून नेक्स्ट टेट्राहेलोअल्केन्सचा फॉर्म्युला काय CnH2n-2X4 समजले जनरल फॉर्म्युला तसेच याचा पण आपण फॉर्म्युला घेऊ मोनो हॅलो अल्केन्सचा काय येणार आहे CnH2n+1X जनरल फॉर्म्युला जनरल फॉर्म्युल्यावरून आपण काय करू शकतो एन ची व्हॅल्यू माहित असेल तर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकतो कंपाउंड फॉर एक्झाम्पल मी जर इथं एन इज इक्वल टू वन कन्सिडर केला तर फॉर्म्युला काय येईल CH3 समजा एक्स इज इक्वल टू मी क्लोरीन कन्सिडर करतो क्लोराईड घेतलं क्लोरीन ऍटम घेतला एक्स तुम्ही ब्रोमिन आयोडीन असं पण कन्सिडर करू शकता मी फॉर एक्झाम्पल क्लोरीन घेतला मग फॉर्म्युला काय येईल CH3Cl याचं नेम माहिती आपल्याला मिथिल क्लोराईड कॉमन नेम आयुपीएससी नेम
क्लोरो मिथेन. नेक्स्ट मग इत जर एन इज इक्वल टू वन घेतला तर डायहॅलोल्केन्स तो कंपाउंड बघा कुठलं मिळेल डायहॅलोल्केन सी एच टू यांची व्हॅल्यू वन आहे एक्स काय घेतला क्लोरीन सी एच टू सी एल टू. नेक्स्ट सी एच सी एल थ्री. नेक्स्ट नेक्स्ट सी एच सी एल थ्री ज्याला आपण म्हणतो ट्रायक्लोरोमिथेन किंवा क्लोरोफॉर म्हणतो क्लोरोफॉर. नेक्स्ट सी सी एल फोर कार्बन टेट्रा क्लोराइड. कार्बन टेट्रा क्लोराइड किती हायड्रोजन रिप्लेस केले फोर सी सी एल फोर फॉर्म्युला मिळाला. हे सगळे एक्झाम्पल्स लक्षात आले. टाइप जनरल फॉर्म्युला कसा लिहिला फॉर मोनो हॅलोल्केन्स नंतर डाय हॅलोल्केन्स ट्राय हॅलोल्केन्स टेट्रा हॅलोल्केन्स. नेक्स्ट पॉइंट आपण आता मोनो हॅलोल्केन्सचं फर्दर क्लासिफिकेशन पाहणार आहे. आता कशावरती फोकस करतोय आपण मोनो हॅलोल्केन्स किंवा त्याला दुसरं नाव काय अल्किल हॅलाइड हे कंपाउंड पण आपण स्टडी करणार आहे पण नंतर अगोदर कशाचा स्टडी करतोय मोनो हॅलोल्केन्सचा याचं फर्दर क्लासिफिकेशन कसं आहे ते बघायचं आपल्याला. नेक्स्ट पॉइंट मोनो हॅलोल्केन्स और अल्किल हॅलाइड्स मोनो हॅलोल्केन्स और अल्किल हॅलाइड्स मोनो हॅलोल्केन्स the compounds which are formed the compounds which are formed by the replacement of by the replacement of one hydrogen atom of alkene by halogen atom. Such compounds are known as such compounds are known as alkyl halides or mono haloalkanes और मोनो हॅलोल्केन्स. जर अल्केन्स मधला एक हायड्रोजन ऍटम फक्त एक हायड्रोजन ऍटम हॅलोजन ऍटम ने रिप्लेस झाला सबस्टिट्यूट झाला तर तयार होणाऱ्या कंपाउंड्सला काय म्हणणार आहे अल्किल हॅलाइड्स और मोनो हॅलोल्केन्स. नेक्स्ट पॉइंट आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती बघा कशावरती डिपेंड आहे आपण कुठला क्रायटेरिया कन्सिडर करणार आहे तो क्लासिफाय द अल्किल हॅलाइड्स तो बघा. टाइप ऑफ कार्बन आयन्स क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ कार्बन ऍटम्स कार्बन ऍटम्स टू व्हिच हॅलोजन ऍटम is directly attached. कार्बन चा टाइप कुठला आहे ज्या कार्बन ला हॅलोजन ऍटम डिरेक्टली अटॅच आहे त्याला त्या बेसिस वरती आपण अल्किल हॅलाइड्स ला काय करणार आहे डिफरंट क्लास मध्ये डिवाइड करणार आहे. आता टाइप ऑफ कार्बन ऍटम्स म्हणजे काय आपण डिफरंट टाइप्स ऑफ कार्बन ऍटम पाहिले बघा प्रायमरी कार्बन ऍटम प्राइमरी कार्बन ऐटम सेकेंडरी कार्बन ऐटम टर्शियरी कार्बन ऐटम असे टाइप्स माहिती आहेत ना क्वार्टरनरी कार्बन ऐटम प्राइमरी सेकेंडरी टर्शियरी आणि क्वार्टरनरी कार्बन ऐटम. प्राइमरी कार्बन ऐटम कशाला म्हटलं जातं
असा कार्बन ऐटम जो एकाही कार्बनला अटॅच नाही, सिंगल आहे, त्याला प्राइमरी म्हणतो, और तो फक्त अदर एकाच कार्बनला अटॅच आहे, हे दोन्ही पण कसे आहेत प्राइमरी. कार्बन ऐटम कसा आहे प्राइमरी. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो CH4 हा प्राइमरी आहे, नंतर CH3 CH3 हे दोन्ही पण काय प्राइमरी कार्बन ऐटम. लक्षात आलं प्रायमरी कार्बन ऐटम कशाला म्हणणार आहे, तर असा कार्बन ऐटम जो फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे किंवा एकही कार्बनला अटॅच नाही अशा कार्बन ऐटमला काय म्हटलं जातं प्रायमरी कार्बन ऐटम. तसंच सेकंडरी कार्बन ऐटम कशाला म्हणणार, द कार्बन ऐटम विच इज अटॅच्ड डायरेक्टली लिंक्ड विथ टू अदर कार्बन ऐटम्स त्याला काय म्हणणार आहे सेकंडरी कार्बन ऐटम. फॉर एक्झाम्पल प्रोपेन CH2CH3 कार्बन ऐटम सेकंडरी आहे, कारण हा अदर टू कार्बन ऐटम्सला डायरेक्टली लिंक्ड आहे. तसंच टर्शियरी कार्बन ऐटम कशाला म्हणणार आहे वरती, टर्शियरी कार्बन ऐटम्स कशाला म्हणतोय, तर अशा कार्बन ऐटमला जो थ्री अदर कार्बन ऐटम्सला डायरेक्टली लिंक्ड आहे टर्शियरी कार्बन ऐटम. म्हणजे असा कार्बन जो थ्री अदर कार्बन्सला अटॅच आहे याला आपण म्हणतो टर्शियरी. आणि राहिला फोर्थ वन क्वार्टरनरी कार्बन ऐटम, असा कार्बन ऐटम जो फोर अदर कार्बनला डायरेक्टली लिंक्ड आहे त्याला आपण क्वार्टरनरी कार्बन ऐटम म्हणतो. मग अशा या डिफरंट टाइप्स ऑफ कार्बन ऐटम्स वरून अल्किल हॅलाइडला आपण थ्री डिफरंट टाइप्स मध्ये थ्री डिफरंट कॅटेगरीज मध्ये डिवाइड करू शकतो. जर हॅलोजन ऐटम प्रायमरी कार्बन ऐटमला अटॅच असेल तर त्या अल्किल हॅलाइडला म्हटलं जातं प्रायमरी अल्किल हॅलाइड. जर हॅलोजन ऐटम डायरेक्टली सेकंडरी कार्बन ऐटमला अटॅच असेल तर त्या अल्किल हॅलाइडला म्हटलं जातं सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणि जर हॅलोजन ऐटम टर्शियरी कार्बन ऐटमला अटॅच असेल तर त्याला म्हणणार टर्शियरी अल्किल हॅलाइड. इथं क्वार्टरनरी अल्किल हॅलाइड म्हणू शकतो का, नाही. क्वार्टरनरी कार्बन ऐटमला हॅलोजन आणखी अटॅच होऊ शकतो का, नाही. कार्बनची व्हॅलन्स इथं सॅटिस्फाईज आहे, आणखी एक बॉन्ड फॉर्म करू शकतोय का हा मिडल वाला कार्बन, नाही. म्हणून इथं क्वार्टरनरी अल्किल हॅलाइड पॉसिबल नाही. म्हणून किती टाइप्स मिळणार आहेत आपल्याला थ्री डिफरंट टाइप्स. ते कसे येतो बघा, थ्री डिफरंट टाइप्स लक्षात आले अल्किल हॅलाइड्सचे कशाच्या बेसिस वरती, टाइप ऑफ कार्बन ऐटम्स. इथं येतो अल्किल हॅलाइड्स, अल्किल हॅलाइड्स फर्दर डिवाइड केले जातात किती क्लास मध्ये किती टाइप मध्ये, थ्री डिफरंट टाइप्स मध्ये. प्राइमरी अल्किल हॅलाइड्स, सेकेंडरी अल्किल हॅलाइड्स आणि थर्ड वन टर्शियरी अल्किल हॅलाइड्स. टर्शियरी अल्किल हॅलाइड्स असे तीन डिफरंट क्लास आहेत असे जे अल्किल हॅलाइड्स. द प्राइमरी अल्किल हॅलाइड कशाला म्हणणार, एक्स is attached to primary carbon atom. For example, इथे CH3Cl हा कार्बन प्रायमरी आहे, म्हणून काय बोललं प्रायमरी अल्किल हॅलाइड. मिथिल क्लोराईड हे प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. आणखी एक एक्झाम्पल घेतो CH3CH2Cl हे पण काय प्रायमरी अल्किल हॅलाइड. नेक्स्ट सेकंडरी अल्किल हॅलाइड कशाला म्हणणार आहे, एक्स इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ऐटम. कशाला अटॅच असणार आहे सेकंडरी कार्बन ऐटम. फॉर एक्झाम्पल CH3CHCl CH3 टू क्लोरोप्रोपेन, टू क्लोरोप्रोपेन आयुबीसी नेम लिहिलं मी तर. जर कॉमन नेम लिहायचा असेल तर आयसोप्रोपिल क्लोराईड असं लिहितो आपण. हा जो मिडल वाला कार्बन दिसतोय हा कसा आहे सेकंडरी, म्हणून या अल्किल हॅलाइडला काय म्हटलं जातं सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणखी एक एक्झाम्पल बघा, मी थोडस डिफरंट एक्झाम्पल लिहितो. थोडस डिफरंट एक्झाम्पल घेतलं मी,
आता या अल्युमिन हॅलाइडला सेकंडरी अल्युमिन हॅलाइड कसं म्हणणार बघा, इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. क्लोरीनच्या कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे, तो कार्बन त्याचं तो किती कार्बनला अटॅच आहे त्याचा टाईप बघायचा आपल्याला. तर हा जो सी एच थ्री जो आहे हा दोन अदर कार्बन्सला अटॅच आहे, म्हणून हा झाला सेकंडरी कार्बन अटॅच. आणि असं सेकंडरी कार्बन अटॅचला कोण अटॅच आहे, क्लोरीन, म्हणून याला काय म्हणणार सेकंडरी अल्युमिन हॅलाइड. इथं जो बल्की ग्रुप दिसतो त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही, फक्त अटॅचमेंट कुणाची बघायची, हॅलोजनची, कशाला, कार्बन ऍटमला, कुठल्या टाइपचा कार्बन ऍटम आहे त्याच्यावरून त्याला त्या क्लास मध्ये आपण डिवाइड करणार आहे. नेक्स्ट आहे टर्शियरी अल्किल हॅलाइड, कसा म्हणणार आहे, एक्स इज अटॅच टू टर्शियरी कार्बन ऍटम, फॉर एक्झाम्पल सी एच थ्री CH3 CL CH3 टर्शियरी ब्यूटील क्लोराइड. हे सगळे नाव आहे ते एक्झाम्पल टर्शियरी ब्यूटील क्लोराइड. इथं जो क्लोरीन ऍटम दिसतोय अशा कार्बनला अटॅच आहे जो कसा आहे, सॉरी टर्शियरी आहे, जो कसा आहे टर्शियरी आहे, तीन डिफरंट कार्बन ऍटम्सला अटॅच आहे, म्हणून याला कुठल्या क्लासमध्ये टाकणार आपण किंवा काय म्हणणार, टर्शियरी अल्किल हॅलाइड. आणखी एक एक्झाम्पल देतो मी, सी एच थ्री सी सी एच टू सी एच थ्री बी आर सी एच थ्री. इथं हे जे कंपाऊंड लिहिलं आहे या केसमध्ये पण ब्रोमिन अशा कार्बनला अटॅच आहे जो टर्शियरी, म्हणून याला पण आपण काय म्हणणार आहे टर्शियरी अल्किल हॅलाइड. आयपीसी ने लिहिता येईल टू ब्रोमो टू मिथिल ब्युटॅन, येईल ना, हे लक्षात आलं क्लासिफिकेशन. प्रायमरी अल्किल हॅलाइड कशाला म्हणणार, सेकंडरी कशाला म्हणणार, टर्शियरी कशाला म्हणणार, फक्त हे कशावरती डिपेंड आहे, टाइप ऑफ कार्बन ऍटम्स वरती, प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी, ठीक आहे.